सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता मोठी पावलं उचलली जात आहेत जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अॅक्वेटिक स्पोर्ट्सला देण्यात आलेल्या अत्याधुनिक बोटीचं उद्घाटन झालं राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं राज्यातल्या साहसी पर्यटनाला चालना देणं स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणं आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनवणं हे सरकारच्या पर्यटन विभागाचं उद्दिष्ट आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली यावेळेला न्यू पॅलेसवर ते स्वतः गाडी चालवत गेले तर पालकमंत्री सतेज पाटील हे त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेले होते यावेळेला शाहू महाराजांची तब्बल दोन तास वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चाही केली रात्रीचं स्नेहभोजनही त्यांनी न्यू पॅलेसवरच केलं यावेळेला या माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे सुद्धा उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती येत्या सव्वीस फेब्रुवारीला उपोषण करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते